लातूरमध्ये कोरोनाग्रस्तांच्या नातेवाईकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन केलेला आहे। शहरातील आयकॉन या खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना इतरत्र स्थलांतरित करण्याची वेळ खरतर यावेळी नातेवाईकांवर आलेली होती। तशा संदर्भातला मेसेज जो आहे तो हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांना दिलेला होता। रुग्णालयात दिवसाला 150 ते 200 सिलेंडर लागतात, मात्र जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांना पाठपुरावा करूनही ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे। रुग्णालयाच्या या बेजबाबदार बद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी मात्र यावेळी त्रास सहन करावा लागतोय। माझ्या आईने मला जीव दिला, माझा अधिकार नाही तिला वाचवायचा, आहे का नाही? तुम्ही तुमचं राजकारण काय बेकार, ही लससाठी भेटतोय। आज कलेक्टर ऑफिसला गेलो, ती म्हणले आमच्याकडे चौकशी करू लागा, काय करायचं, कुठल्या परिस्थितीमध्ये वागायचं आणि काय करायचं, मारायचं असतं तर सरसंकट सगळ्याला मारा काहीतरी देऊन, असं तर पडून मारू नका ना। तुम्ही तुमच्या राजकारणासाठी सर्वांचा जीव का घ्यायला लागला? आज काय आहे लसची काय कंडिशन आहे? कोणी म्हणतंय 7,700 कोणी म्हणते 15,000 कोणी 20,000 कुठून आणायचे गरीब माणसाने? मेरे दो पेशेंट है, मेरी पत्नी का कल यहाँ पे देहांत होगा, रेमडेसिविर मिल नहीं पाया, ढूंढ ढूंढ के तंग आ गया मैं। दुकान वाले बोलते हैं कि थोड़ी संख्या में आए हैं, कलेक्टर ऑफिस में जाओ, वहाँ पे कोई सुनता नहीं किसी की। अब मेरा 25 साल का लड़का है यहाँ पे जो स्ट्रगल कर रहा है, अब बोलते हैं साहब के जाओ लेके बच्चे को कहीं भी सिविल में चले जाओ, मैं जाऊँ तो कहाँ जाऊँ। छत्रपतींचा विचार म्हणजे